तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघर्ष समितीचा विराट महामोर्चा. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्ती करून ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का लावू नये या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल यांच्या नेतृत्वात ओबीसी संघर्ष समितीद्वारे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दोन पातळ्यांवर सुरू असलेला ओबीसी आरक्षण हटवण्याचा घाट हाणून पाडणार असा निर्धारही यावेळी राजेश बागुल यांच्यासह अनेक ओबीसी बांधवांनी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आला. यावेळी सुनील नेरकर, समता परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल, गोपाल देवरे, सतीश महाले, आर के माळी यांच्यासह ओबीसी वर्गाचे युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. विनंती आणि सूचक हा इशारा आहे की त्यांनी ओबीसी समाजाला छेडण्याचा प्रयत्न करू नये. ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि जे काही पुढे घडेल ते सांगता येत नाही. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका सरोटांनी थांबावी आणि ती तूर्ताने कायमस्वरूपी बंद करावी. आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण हे मिळायलाच पाहिजे, परंतु पहिल्यापासूनच माननीय आमदार छगन भुजबळ साहेबांनी एकच त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे, परंतु अगोदरच 52% ओबीसींना मिळालेले जे 57% आरक्षण आहे या 27% आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता मोठ्या भावानं मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं नियोजन करण्यात यावं म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी बाळासाहेब सराटे नामक ज्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात आक्षेप नोंदवणारी जी याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्या प्रकारचा धक्का लागू नये म्हणून ही जनजागृती करण्यासाठी आज माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी संबंध ओबीसी समाजामध्ये येणाऱ्या प्रत्येक जाती घटकाला या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून बोलवण्यात आलेल्या या मोर्चाला कुठल्याही एका जातीचा त्या ठिकाणी न येता संबंध ओबीसीमध्ये येणाऱ्या 400-450 जातींचा हा मोर्चा आहे आणि या सर्व समाज घटकातून आलेल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी धुळे यांना आज निवेदन दिलं जाणार आहे की ओबीसींचं जे 27% आरक्षण आहे ते 27% आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला जे काही आरक्षण देण्याचं नियोजन शासनाच्या माध्यमातून किंवा न्यायालयामध्ये जी याचिका आहे त्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जे आहे ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज